अंबरनाथच्या खुंटवली परिसरात झालेला सोनसाखळी चोरीचा अखेर उलगडा झालाय। या सोनसाखळी चोराला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांचीही उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। अंबरनाथच्या खुंटवली परिसरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या घरासमोर आशा कराळे यांचं टेलरिंग आणि किराणा दुकान आहे। या दुकानात 26 ऑगस्ट रोजी दुपारी 2 सोनसाखळी चोरांनी बिस्किट घेण्याच्या निमित्तानं जाऊन आशा कराळे यांचं मंगळसूत्र चोरलं होतं। ही सगळी घटना CCTV कैद झाली होती। अरविंद वाळेकर यांचं निवासस्थान सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठिकाण असून त्यांच्या घरासमोरच चेन स्नॅचिंग झाल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। या घटनेनंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असतानाच आरोपी प्रकाश उर्फ पिल्ल्या प्रकाश ठमके याला भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली। त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी त्याचा ताबा घेत चौकशी केली असता त्याने खुंटवलीतील चेन स्नॅचिंग आपणच केली असल्याची कबुली दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली आहे। वाळेकर साहेबांच्या घरासमोर शिवलिंग नगर अंबरनाथ पश्चिम येथे 2 अनोळखी इसमानं मोटरसायकलवर येऊन दुकानातील महिलेच्या गळ्यातील चेन सोन्याची चेन खेचून पळून गेलेले होते। त्याच्या अंतर्गत 392 IPC सेक्शन 392 अंतर्गत अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता। त्याच्या अंतर्गत आमच्या पोलीस स्टेशनची DB टीम PSI खोचरे आणि सिनियर PI यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी त्या भागातील सर्व CCTV फुटेज आणि इतर गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती गोळा केली। अशाच परिस्थितीमध्ये सेम गुन्हा त्या ठिकाणी शांतीनगर या ठिकाणी झालेला होता। त्याच्यामध्ये सेक्शन 379 अंतर्गत गुन्हा दाखल असताना त्यात एक आरोपी अटक होता आणि त्या अटक आरोपीला आम्ही ज्यावेळेला या पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी आमच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी केली तर त्याच्या माध्यमातून दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी जी चेन स्नॅचिंग झालेली होती तो गुन्हा त्यानं केलेलंच कबूल केलं। त्याशिवाय इतर 2 ठिकाणी मोटरसायकल चोरीचं जे गुन्हे दाखल आहेत शिवाजीनगर आणि मध्यवर्ती पोलीस स्टेशन तर त्या ठिकाणी देखील त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याचं तो सांगत आहे। या चोरीसाठी वापरलेल्या TVS एन्टॉर्क आणि यामाहा ब्लॅक गोल्ड या गाड्या शिवाजीनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली आरोपी प्रकाश ठमके यांनी दिली आहे। मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल पार्क हॉटेलमधून Pulsar 220 गाडी चोरल्याची आणि फॉलोवर लेन परिसरात एक चेन स्नॅचिंग केल्याची कबुलीही या आरोपीने दिली आहे। आरोपी प्रकाश ठमके याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे 5 गुन्हे दाखल असून त्यात आता या नव्या गुन्ह्यांची भर पडली आहे। अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीमचे उपनिरीक्षक प्रवीण खोचरे आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास केला आहे। ABC News अंबरनाथ।